đây. पुण्याच्या अगोदर त्या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत समारंभ आपण संपन्न करणार आहोत. दोन्ही आपण पंच पाहत आहेत, या ठिकाणी पाहायला मिळतील. एका बाजूला समीर खान ऑफिशियल पंच म्हणून सातत्याने कार्य करत असतात, दुसऱ्या बाजूला धीरज मोरे, हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी सुरुवात चांगली केली आणि चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय, जो या मॅच साठी आपण चेंडू वापरले गेले आहेत. अगदी आवर्जून या ठिकाणी पाहिलं जाईल की चेंडू टॅप आहे की नाही, कारण की प्रत्येक सुरुवात जो असतो सुरुवातीचा चेंडू सुरुवात करणार आहोत. प्रथम मी या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या सरपंच मॅडम पंचाळी गाव सुजाता रवींद्र पाटील मॅडम यांना विनंती करतोय की आपण स्वागतासाठी आपलं स्वागत केलं जाईल. अंकुर यांना मी विनंती करतोय, या स्पर्धेचे एक आयोजक म्हणून आहेत आणि या आयोजकांच्या वतीने त्यांचं स्वागत केलं जातं. हार्दिक स्वागत जोरदार टाळणी सरपंच मॅडमचं, कारण की आपण हा चषक जो पाहतोय तो अगदी सरपंच चषक म्हणून त्यांच्या नावाने आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर सौ मित्तल मंजन पाटील माजी सरपंच मॅडम यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी विकी भोईर आना ओय उपर आना. तर ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल, आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. नियम जे आहेत ते आपण ओए पिन लगा दे ना, पिन लगा दे, पिन ओ वाला पिन उधर लगा दे और ये वाला इधर. बघा आपण नियम सांगतो, 15 मिनिटांमध्ये 4 षटक परिपूर्ण करायचे आणि पंचाचा निर्णय अंतिम असेल. एकच रिव्ह्यू असणार व्हाईट बॉलने नॉन स्ट्राइक रनआउट साठी आणि नवीन नियम काय मिटिंग झाली त्या अनुषंगाने पंच तुम्हाला कळवतो की बॅट्समन जे झेल आउट झाला नवीन बॅट्समन स्ट्राईक होईल. बीसीसीचे रूल्स आहेत ना, ते रूल नवीन बॅट्समन स्ट्राईक होईल, हे आपण लक्षात घ्यायची. सामना सुरू करायचा, पावणे सामना सुरू करायचा. दोन्ही संघाला शुभेच्छा आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी पडला जाईल आणि या ठिकाणी आपण सरपंच मॅडमना पुन्हा एकदा विनंती करतोय. आपण अगदी माईची भगवी शाळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, खूप चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. सरपंच मॅडमचं स्वागत केलं जातंय. अंकुश भोईर या स्पर्धेचे सर्वे सर्वा म्हणून अंकुश भोईरकडे पाहिलं जातंय. त्यानंतर विकी भोईर यांना विनंती करतोय की आपण सौ मित्तल मंजन पाटील मॅडमचं स्वागत करण्यासाठी. आपल्याला पाहायला मिळतं पुन्हा एकदा सौ मित्तल मंजन पाटील माजी सरपंच मॅडम यांचं देखील स्वागत केलं जातंय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर सौ सुमन राजा वरटा ग्रामपंचायत सदस्य मॅडम आहेत, त्यांचं देखील स्वागत मी सौरभ भोईर यांना विनंती करते. या सौरभ भोईर आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करूया. त्यानंतर मी विनंती करेन या ठिकाणी आपले सन्माननीय रवींद्र ठक्या पाटील माजी सरपंच साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार. अंकुश भोईर यांना विनंती विचार विनंती करतोय, त्याचे शुभ असते आपण स्वागत करूया. अगदी सुरेख, ज्यांनी प्रत्येक वर्षी आपण या वन मॅन शो टीमला मदत करणार असं आवर्जून ज्यांनी आश्वासन दिले असे आपले रवींद्र ठक्या पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आपण पाहतोय श्री भवतेश जयवंत पाटील माजी सरपंच साहेब यांचं देखील यथोचित स्वागत. सौरभ भोईर यांना मी विनंती करतोय, सौरभ भोईर या आपल्या शुभ हस्ते केलं जाईल.
भौतेश जयवंत पाटील माजी सरपंच साहेब, त्यानंतर श्री हेमंत मधुकर म्हात्रे अंचाळी गावचे सदस्य म्हणून आपण पाहताय त्या ठिकाणी उपस्थित आहेत. विकी भोईर यांना मी विनंती करतोय, म्हात्रे साहेबांचं स्वागत केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी दरवर्षी हेमंत म्हात्रे म्हटलं तर दरवर्षी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असतात. अगदी उद्घाटनाचा कार्यक्रम असो किंवा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम असो, मात्र आवर्जून उपस्थित राहणारे हे आपल्याला पाहायला मिळतात. तसेच संजय म्हात्रे साहेब या ठिकाणी आहेत, यांचं देखील तेच रूप आपण पाहतोय. अगदी उत्साहाने या ठिकाणी आवर्जून उपस्थिती दर्शवली जाते त्यांच्याकडून. सौरभ भोईर यांना मी विनंती करतोय, भगवी शाळ माईची भगवी शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच आपण पाहताय पंचाळी गावचे सुनील दिवाकर पाडी हे देखील उपस्थित आहेत. मी हेमंत म्हात्रे साहेबांना विनंती करतोय त्यांचं स्वागत करून घ्यायचं. हेमंत म्हात्रे साहेब आपण पाहतोय त्यांचे शुभ हस्ते स्वागत केलं जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यानंतर आपले शाहू सर या ठिकाणी उपस्थित आहेत, खास करून सरावली गावहून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपण पाहतायत त्यांचं देखील स्वागत करण्यासाठी अंकुश भोईर यांना मी विनंती करतोय. अगदी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित झाले आहेत, स्वागत आहे. शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत आणि पुष्पगुच्छ देऊन देखील स्वागत करतोय. त्यानंतर आमचे महिला मंडळ अध्यक्षा या ठिकाणी नेहा नितीन म्हात्रे मॅडम यांना मी विनंती करतोय. या आपल्या या सर्व महिलांच्या वतीने आपण या ठिकाणी येऊन त्यांचं स्वागत आपण करणार आहोत. श्यामल घ्या या मॅडम, या या स्वागत करण्यासाठी आपण यायचं आहे. महिलांचं स्वागत करण्यासाठी या आपण. श्यामल भोईर म्हणजेच आमचे अंकुश दादा भोईर यांच्या पत्नी पाहतात अर्धांगिनी, आणि त्यांच्याकडून देखील या ठिकाणी या स्पर्धेला जे मान्यवर उपस्थित झाले त्यांचं स्वागत केलं जाते. तसेच आपले निलेश अण्णा खास करून या ठिकाणी आज उपस्थित आहेत. या अण्णा आपलं स्वागत केलं जाईल. मी सौरभ भोईर यांना विनंती करतोय निलेश अण्णा. अगदी सुरेख जोरदार डाळीने स्वागत करायचं आहे निलेश अण्णा यांचं. त्यानंतर हेमंत पुरव साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या हेमंत दादा आपलं देखील स्वागत केलं जाईल. विकी भोईर यांना विनंती करतो. संकेत पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहे. संकेत कुशल पाटील मात्र मला वाटतं कुशल नाही आहे. तसेच आपण पाहतात पंचाळी गावचे नागरिक मंजन पाटील यांनी देखील मंचावर येण्याची कृपा करावी, विनंती आहे. मंजन पाटील या. अगदी आपण पाहतायत सामन्याचा आनंद घेतात, मात्र या मंचावर बसून आपण सामन्याचा आनंद घ्या. या कुशल आपलं स्वागत. मी विकी भोईर यांना विनंती करतोय, कुशल पाटील यांचं स्वागत केलं जाईल. संकेत संकेत आहेत, कुशल नाही आहेत, संकेत आहेत. अगदी कोणाचं राहून गेलं असेल त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की सामना महत्त्वाचा आहे. प्रत्येक जण यूट्यूबवर अगदी टक लावून बसलेले आहेत पहिला सामना पाहण्यासाठी. आणि पुन्हा एकदा सर्व पाहुणे मुलांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि आपण जाऊया सामन्याला सुरुवात करणार. सामन्याला सुरुवात करण्या यासाठी युसुफ सय्यद सर या ठिकाणी उपस्थित आहेत, व्हॉइस ऑफ व्हॉइस सर. त्यांना मी विनंती करतोय की या सामन्याची सुरुवात करायची. धन्यवाद संतोषजी पाडील. महाराष्ट्राचे आराध्यवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून मी युसुफ सय्यद 1985 आयोजित सरपंच चषक 2024 पहिल्या सामन्यास सुरुवात करतोय. भविष्यकाल नितीन गोल्दे मार्गवर आतापर्यंत मात्र एक चेंडू टाकलाय आणि सहा वाईट वाढल्या की त्याने टाकले. धावफळ दोन पोचले, धावफळकर 20, तिसरा षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. ऑफसाईडला फटका सुरू, खेळा खेळाडू आहे, चेंडू फील्ड करतायत. सिंगल धावणं कसं निघालं, धावफळ एक पुढे 21
पहिला सामना आपण पाहतोय धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या 21 लगावली गेली आतापर्यंत मात्र दोन चेंडूचा खेळ संपला गेला. त्यानंतर पासवर्ड विरुद्ध आपण पाहणार होता जय हनुमान हुनबाट पत्र कॅप्टन्स टॉस आणि सज्ज राहायचा सुरेख लाईन लेत म्हणावी लागेल. यानंतर चांगल्या लाईन टाकली गेली व्हाईट बॉल नक्की टाकले पडतो हा चेंडूवाला निर्धाव. त्यावेळेस पंचाने नो बॉल घोषित केलाय चांगला टप्पा होता परंतु पंचाने नो बॉल घोषित केला. नऊ चेंडू निर्धाव नक्कीच लगावली गेली धावपळ एकीकडे ससावली गेली धावपळत जवळ पोहोचेल 22-22 हवा 22 धावा धावपळ लगावल्या गेल्या. वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय सिंगल कॅमेराच्या माध्यमातून. चंदन आहेत कॅमेरामॅन पाहू शकाल सूरज चंदन एका बाजूला मुन्ना जयस्वाल चांगलं काम करतात या स्पर्धेमध्ये. बाहेर चेंडू नक्कीच होता बॅटची बाहेर चुकडा नक्कीच लगावली सिंगल लाव नक्कीच लगावली सहसा धावसंख्या धावपळ धावपळावर 23-23 तिसरा षटक मार्ग असतात. मात्र चेंडूची गोष्ट केली तर चार चेंडूचा खेळ संपला गेला. फटका सुरे खेळला अनिकेत राऊत स्वतः चेंडू चेंडूवर येतोय कुठलीही धाव नाही टॉप बॉल आलाय कुठलीच अप्रतिम कम बॅक म्हणावं लागेल संघ मल्लीच्या गोलंदाजीकडून केली गेली आहे. या षटकामध्ये आता हा सातवा व्हाईट बॉल पाहायला भेटतो आपल्याला. एक नो बॉल 7 व्हाईट बॉल आणि 2 सिंगल या षटकामध्ये आले. सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड खेळला गेला आलाय चौका धावसंख्या 4 ने पुढे सहसा होते धावसंख्या 2 पोहोचेल धावफुटकर टप्पल लगावली गेली ती म्हणजेच 28-28 धावा धावफटकावर. षटक क्रमांक संपले गेले 3 अजूनही पाहू शकाल येणारे शेवटचं अंतिम 6 चेंडूचे खेळ बाकी असे. सर टॉस साठी या धावसंख्या 28-28 या ठिकाणी मंचावर उपस्थित आपण पाहता येतो मंजन पाटील सर देखील उपस्थित झाले या आपलं देखील स्वागत केलं जाईल. मी विनंती करतोय विकी भोईर आपण मंजन पाटील साहेबांचं स्वागत करून घ्यायचं आहे. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. केतन नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल केतनचा पहिला चेंडू खेळला गेला धाव नक्कीच लगावली गेली धावफळ दोन पोहोचेल 29-29 धावा धावफळ लगावली गेली नक्की. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा होत्या दुसऱ्या षटकात मात्र 1 धाव आली मागील षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत पहिल्या 1 चेंडूमध्ये 2 धावा आल्या एक सिंगल एक व्हाईटच्या माध्यमातून धावसंख्या 30-30 आपण पाहतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न पाहू शकाल बॉक्स आउट शेड मध्ये पहिला गडी पास झालाय अभिषेक चाचोडक आउट गडी क्रमांक पहिला डाऊन फर्स्ट विकेट बॅक चोडक आउट पाहायला भेटत आपल्याला. नवीन बॅटर विकास मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलाय. नवीस नो बॉल पंचा दशक असताना नो प्लस वन म्हणजे 2 धावा धावफळ लगावले जातील पाहू शकाल. धावसंख्या दोन्ही पुढे सहसा धावसंख्या 35-32 द बॅटर आपण पाहू शकाल विकास परंतु आकाश अजूनही मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 32 त्यावेळेस खोदून करायचा प्रयत्न होता खेळाडूला टॅप खेळला गेला परंतु सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाते धावफळ दोन पोहोचेल 33-33 चेंडू झाले 4 अजूनही शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. सरळ बॅटने खेळलाय पाहू शकाल 4 चेंडू माफ करा नक्की थोडस क्रिएशन केलं गेला चौकार आणि धावफळक पुढे सहसा होती धावसंख्या जवळ पोहोचेल धावफळकावर 37 2 चेंडूचा खेळ बाकी असेल एक नो बॉल एक व्हाईट बॉल नक्कीच आला परत त्या टॅप खेळला गेला आणि चेंडू खाली येतोय डॉट बॉल नक्कीच आलाय शेवटचा अंतिम चेंडू धावसंख्या आहे ती 37 फटका तर सुरेख खेळला गॅप मध्ये आलाय खणखणीत दर्जेदार सरपंचषक चौकार 4 षटके समाप्त धावसंख्येची गोष्ट आहे धावसंख्या पाहू शकाल धावफळ लगावली गेली म्हणजेच 41-42 धावांचा पाठलाग करायचा. चला टॉस आडी या पाचवर विरुद्ध जय हनुमान उनबाट बदल कॅप्टन आपण टॉस आडी यायचा या नवीन पाटील सर
या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही संघ एका बाजूला पासळ संघ असणार आहे, दुसऱ्या बाजूला उंबाट संघ. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. एका बाजूला लावण्य हर्षल, हर्षल आणि लावण्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय रवींद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत या दुसऱ्या सामन्याची. आजचा दिवस आपण रात्र आपल्याला पाहायला मिळते, पहिली रात्र आहे आणि सुरेख सुरुवात केली. दोन संघांना आपण खेळताना पाहिलं, जे हाफ इनिंग आतापर्यंत कम्प्लीट झाले. हाफ इनिंग मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला वन मॅन शो आणि दुसऱ्या बाजूला पंचाळी असं मात्र कॉइन आहे. जस कॉइन स्पिन केला जाईल, आपण पाहतोय कुंभाट संघाचा कॉल असणार आहे. वन मॅन शो आणि पंचाळी असं कॉल आपल्याला करायचं आहे. यस, कॉइन टॉस करा आपण. वन मॅन शो कॉल आहे आणि वन मॅन शो आलेला आहे. सर्वप्रथम उंबाट संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल आपण जिंकलाय. दोन्ही संघाला शुभेच्छा द्या. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय उंबाट संघ, काय डिसिजन असणार आहे? आम्ही प्रथमच शतरंजन स्वीकारू. जर उंबाट संघ जर पाहिला तर ज्या पद्धतीने पुढे जात चाललाय, खूप चांगले खेळ खेळतायत. मागचे देखील दोन तीन टुर्नामेंट आपण पाहिला, चांगला खेळ खेळला. या टुर्नामेंटबद्दल काय म्हणशील, कसं वाटतं हे मैदान आणि हे आयोजन? पंचायतची टुर्नामेंट सांगितलं खूपच चांगलं आहे, त्यांनी ग्राउंड पण खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे इथे खेळायला पण खूप मजा आहे. आज पुन्हा टीममध्ये बॅटिंग किंवा गोलंदाजी करणार आपल्याला मनीष वगैरे तर पाहायला मिळणार आहे, परंतु आणखी कोणता नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे का? धन्यवाद, शुभेच्छा असतील तुम्हाला. लावण्य नाणेफेक जिंकल्यास तर काय डिसिजन असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षण. आज जर पाहिलं तर बरेच दिवसानंतर आपल्याला पाचसळ गाव एकत्र, म्हणजे पाचसळ टीम एकत्र येताना पाहिजे का? बरेच टुर्नामेंट झाले, आपलं या ठिकाणी एंट्रीज नव्हते, याचं काय कारण होतं? सर, सर्वांचे जॉब वगैरे असतो, त्यामुळे एंट्री नव्हते टाकत. आज सर्वांना टाईम भेटला आहे तर आज म्हणजे पूर्ण पाचसळ टीम आपल्याला एक भरभक्कम पाहायला मिळणार आहे. भरभक्कम तर नाही सांगू शकत, परंतु आहेत प्लेयर आता काही नाही आले मत, त्यामुळे काही सांगता नाही. कसं वाटलं हे पंचायतीचं आयोजन? पंचायतचं आयोजन म्हणजे दरवर्षी टॉपमध्येच असतो, यावर्षी सुद्धा टॉपमध्येच असणार आहे. धन्यवाद, तुला शुभेच्छा असतील मॅचसाठी. जाऊया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. आपण चौथा चेंडू होता, चांगल्या क्षेत्राचं चांगली फेकी. चौथा चेंडू पहिला सिंगल आलाय, चार चेंडू एक धाव, 42 चा पाठलाग करायचा पाहू शकाला. अजून मळवाचे नक्के चान्स, यानंतर वन मॅन शो. वन मॅन शो पंचाळी आयोजन पाहतोय सरपंच 2024 पहिली रात्र. यानंतर जय हनुमान उंबाट विरुद्ध पासळ असा सामना असणार आहे. आणि टॉस विन झालाय तो म्हणजेच जय हनुमान उंबाटने प्रथमतः स्वीकार केलाय क्षेत्ररक्षण, आमंत्रण दिले पासळ संघाला बॅटिंगसाठी. त्यावेळेस ऑन साईड खेळायचा प्रयत्न होता, खेळाडू पुढे ससवलेत, आकाश आहे चेंडूवर आले आणि कुठली धाव नाही. विकास अवपाद चांगला बंदी करते, खूप दिवसांनी पासळ संघात इन ऍक्शन पाहायला भेटणार आहे. दोन बंधू दर्शन आणि रुपेश प्रशांत बदाडे असे खेळाडू आपल्याला पाहायला भेटतील आजच्या दिवसामध्ये. यावेळेस फटका सुरेख खेळलाय, चेंडू निघून गेला सरळ, सीमारेषा पार आलाय सरपंच षटक चौकार. पहिला षटक संपल्या गेले, एका षटकाच्या समाप्तीने धावांची घोषणा, धावा बिनगडी बाद 5 अजून म्हणवायचे 37-37. धन्यवाद डीजे मास्टर, आणखीच पाहू शकाल वन मॅन शो पंचाळ ग्रुप आयोजित स्पर्धा सरपंच चषक 2024 पहिली रात्र पहिला सामना. एका बाजूला संघ मल्याळी तर एका बाजूला स्वर्गीय दीपक इलेव्हन यादव नगर. तीन पंच मैदान च्या आतमध्ये ऑफिशियल पंच धीरज मोरे, समीर खान आणि पुनीत आपण पाहतोय. साठे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होताना आणि पूर्ण समर्थक ग्रुप आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. वेलकम आहे आपल्या सर्वांचं. आपण मुख्य मंचावर विराजमान व्हा ही विनंती केली जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आवर्जून अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम सर, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. या जाऊया आपण सामन्याकडे. त्यावेळेस लहान चेंडूचा फटका तर सुरेख खेळला, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण आकाश आपण पाहतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण.
आणि किती मी आतापर्यंत चेंडू फेसले सहा सहा चेंडूनी एक वर बॅटिंग करतोय. दोन चेंडू निर्धाव खेळ चौकार नक्कीच खेळले पंकजनी. ऑफिनच्या खूपच बाहेर पण सारखेच व्हाईट बॉल घोषित करतील. धावफळका एक नंबर ससा ते धावसंख्या धावपासून धावफळकावर सहा धावा. अजून म्हणवायचे 36-36. टॅपचा फटका खेळला गेला. पाहू शकाल पवन यावेळी चेंडू खाल्ले होते. पवन गुप्ता आकाश गुप्ता असे दोन बंधू एका संघामध्ये खेळत असताना तीन बंधू रुपेश पटेल असे अभिषेक पटेल आणि पाहू शकाल निलेश पटेल असे तीन बंधू एका संघामध्ये आहेत. यावेळी सॉफ्टवेअरच्या बाहेर होता. नक्कीच पूर्णपणे बांधून ठेवले आणि केत राहू सारख्या बॅटरला ज्यांनी 2024 अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये गाजवलाय अप्रतिम बॅटिंग केली आहे. फ्लिक केला गेला पाहू शकाल. चांगला फटका खेळला होता तेवढा चांगला बॅकअप आहे. बाबू स्मृती चषक अक्षरशः गाजवली. तसंच फ्रेंड्स ग्रुप पाहू शकाल नवली चषक सुद्धा गाजवली. तेवीस चौकारमध्ये सगळ्यात अधिक चौकार लागणारा बॅटर आपण पाहूया. 42 धावांची अप्रतिम खेळी साकारली होती 14 चेंडूमध्ये असा खेळ त्यांनी साकारला. परंतु आजच्या दिवसामध्ये थोडंसं निराश करते. आपण प्रतिदा वेगळी आहे, मैदान वेगळं आहे, समोर संघ वेगळा आहे, परंतु दबदबा या वीज गृहांचा पाहायला भेटतो बॅटर्सवर. पंकज पंकज आपण पाहू शकाल पंकजची खेळी अजूनही संतोष आपल्या नजरेसमोर आहे. साईगणे सातपाटी विरुद्ध जेव्हा सहा चेंडू 12 धावांची गरज अक्षरशः तीन चौकार लगावले आणि स्वतः संघामध्ये पाहू शकाल सेमीमध्ये प्रवेश असा पॅटर. दोन षटकांचा खेळ संपला. दोन षटकांमध्ये मात्र सात धावा धावफटकावर येणारे 12 चेंडू बनवायचे 35. प्रत्येक षटकामध्ये 17.50 सरासरी गाठावी लागेल. या स्पर्धे दरम्यान आपण पाहतायत आलेले मान्यवर नानासाहेबांचे अगदी आपण पाहतोय सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी विनंती करतोय अंकुश भोईर यांना त्यांचं यथोचित स्वागत. आपण माईची भगवी शाळ आणि नानासाहेब साठे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या साहेब आपल्या शुभ अंकुश भोईर यांच्या शुभ हस्ते आपलं यथोचित स्वागत केलं जाईल. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्यांची पूर्ण टीम आलेली आहे. या टीमचं देखील आपण स्वागत करूया. थोरात साहेब देखील आपण पाहतो. या थोरात साहेब आपलं देखील यथोचित स्वागत केलं जाईल. सौरभ भोईर यांना विनंती करतोय. त्यानंतर आपण पाहतोय मंचावर उपस्थित शिंदे साहेब आणि शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या शिंदे साहेब आपलं देखील यथोचित स्वागत. विकी भोईर यांना मी विनंती करतोय यथोचित स्वागत केलं जाईल. आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान अगदी त्यांची टीम पूर्ण आपल्याला पाहायला मिळतंय. ही टीम खास करून अंकुशवरचं प्रेम आणि या स्पर्धेवरचं प्रेम आपल्याला मिळतंय. आणि देशमुख साहेब त्यांच्या शुभ या ठिकाणी उपस्थित आहेत. या देशमुख साहेब आपलं देखील स्वागत केलं जाईल. अंकुश भोईर यांना मी विनंती करतोय. देशमुख साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जातंय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि पूर्ण टीमचं पुन्हा एकदा वेलकम आहे. आपण पाहत राहा, ऐकत राहा सरपंच चषक 2024-45 गावचं हे आयोजन. पुन्हा जाऊया मॅचमध्ये. युसुफ साईद सर या वेळेस पाहू शकाल गडीपाजा 13 चेंडू आणि 7 धावांची खेळी साकारली. अनेकेत निराश हताश हतबळ मैदानीच्या बाहेर. नक्कीच कुठल्याकडे पूर्ण दबाव आणला गेला. येणारे 6 चेंडू म्हणजे 29. नवीन बॅटर मध्ये 4 बस लेफ्ट हँड बॅटर आर्या आपण पाहतोय बॅटिंगसाठी आलेत. नक्की पाहू शकाल 29 पाहिजे धावा आहे धावफटकावर 13 रन चुके हे बनाने 29 आणि वर 6 गेंदू मी. नक्कीच यादवनगर संघ म्हणला दीपक इलेव्हन संघ आहे. दीपक भारद्वाज यांच्या नावावर हा संघ खेळतोय. आज नक्कीच पाहिलेलं तर राहुल पाटील राहुल माली आज पाहायला भेटत नाही आहे संघ मला संघ कुठं कुठे षटक थोडंसं महाग ठरला. नितीनने अक्षरशः 8-9 चेंडू एक्स्ट्रा टाकले. केतनने थोडा एक्स्ट्रा गोलंदाजी केली. पंकजचा गोंधळ करावा मात्र एक धाव त्यांनी खर्च केल्या होत्या. आकाशाला पहिला चेंडू खाली राहिलाय. पंकजची खूप मोठी आहे परंतु चेंडू खाली राहिला बॅटला कनेक्ट करताना आणि या अनुषंगाने गडी बाद झाला. येणारे 5 चेंडू बनवायचे 29. नवीन बॅटर मैदानाच्या आत बॅटिंगसाठी येतोय. विक्रम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी. वेलकम चेंडू आपल्या हार्दिक स्वागत असेल.
रमेश व्हाईट बॉल टाकला गेला, पाहू शकाल एक्स्ट्रा चेंडू आलाय, 5 चेंडू 28 धावांची गरज. यावेळेस विकी विक्रम बॅक थ्रो डक आउट, घरी बाद झाले 3 धावा त्यात 14 बनवायच्या 28 येणारे चेंडू असतील अजून ही या इनिंग्स मध्ये, पाहू शकाल मात्र 4. धन्यवाद. नवीन बॅटर रुचांग मैदान याच्या आतमध्ये बॅटिंग साठी आले. उलटा चेंडू आणि गडीबाद, 3 चेंडूमध्ये 3 गडीबाद केले. एक व्हाईट बॉल नक्कीच आला, ऑन हॅट्रिक असणार आहे गोलंदाज. एक टॅप नक्कीच पाहायला भेटला या स्पर्धेमधला, ज्यांनी लगावल्या गेलं अनिकेत राव होते टॅप लगावला, परंतु पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला भेटेल का गोलंदाज आकाश गुप्ता यांच्या माध्यमातून. हर्षद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, पाहू शकाल 6व्या क्रमांकावर आले. या षटकामध्ये 3 गडीबाद केले. फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळला गेला, खेळाडू आहेत पवन गुप्ता, चेंडूला फील्ड करतात, फेकी करतात, एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. सुरेख साऊंड प्रोव्हाइड केले गेले रोहित पाटील उर्वी डीजेच्या माध्यमातून. सुरेख फ्लॅटलाईट मंडप डेकोरेशन केलं गेलं, ते म्हणजे साई तेमी मंडप डेकोरेशन, रबीर खान आणि रोहन गावड यांच्या माध्यमातून अप्रतिम खेळपट्टी बनवली गेली. पाहू शकाल सुरेख मेहनत घेतली आहे, म्हणजे 1245 ग्रुप चे प्रत्येक कार्यकर्ता आणि खास करून सौरभ भोईरचं नाव मी घेईल, खूप मेहनतीने घेतली आहे या स्पर्धेमध्ये. प्रतीक असेल, तसंच अंकुश भोईर असतील, अक्षय असतील, सगळ्यांनी विकी भोईर सगळ्यांनी चांगली मेहनत घेतली आहे. तर पहिला सामना नक्कीच कॉंग्रेशन्स असेल पाहू शकाल दीपक इलेव्हन संघ, नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण त्याचा बोलूया. नक्कीच धन्यवाद. या मॅचचा म्हणतो मॅच अभिषेक 12 चेंडू 14 धावांनी 2 धाव मात्र खर्च काय गोलंदाजीमध्ये. विनंती करेल अभिषेक टेनी, अभिषेक पटेल टेनी मॅन ऑफ द मॅच आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आणि जे मॅन ऑफ द मॅच आहेत आपण पाहू शकाल 5 वस्तू पण देणार आहोत. तर आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत या ठिकाणी. मॅन ऑफ द मॅच साठी जी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण पाहतोय, कैलासवासी मोरेश्वर दाजी म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री नीलम मोरेश्वर म्हात्रे यांच्याकडून आपल्याला जी ट्रॉफी आहे ती आलेली आपल्याला पाहावी इथे सामनावीरची. त्यानंतर प्रफुल्ल पाटील पीपी यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचसाठी कॅप आलेली आहे. वी स्पोर्ट्स यांच्याकडून आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच. अनिकेत राऊत आणि विशाल वैद्य दादा यांच्याकडून आपण पाहतोय, त्यांच्याकडून सॉक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि बॅटची ग्रीप देखील आपण पाहतोय, हेमंत दादा म्हात्रे यांच्याकडून आपण बॅटची ग्रीप आलेली आहे. आणि पेन जो आपण पाहतोय 45 ग्रामपंचायत सदस्य नयना ताई म्हात्रे या ठिकाणी उपस्थित, त्यांच्याकडून आपण पाहतोय बॅटसाठी पेन देखील आलेला आहे. हे 5 वस्तू आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच म्हणून देणार आहोत. तर मी विनंती करतोय या ठिकाणी नीलम म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपल्या शुभ असते आपण जी पहिल्या मॅचची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे जी त्यांच्याकडून आलेली आहे, त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आपण पाहतो ही ट्रॉफी आलेली आहे. ही ट्रॉफी आपण देणार आहोत त्यांनी याला, अगदी पहिल्या मॅचची ट्रॉफी आपण पाहतोय. त्यानंतर जी कॅप आहे ती मी साठेसाहेब या ठिकाणी खास करून उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या शुभ असते आपण कॅप त्याला परिधान करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय वी स्पोर्ट्स, मला वाटतं अनिकेत राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या आपण मुख्य मंचावर या. अनिकेत राऊत वी स्पोर्ट्सचे सर्वे सर्व अनिकेत राऊत. आणि त्यानंतर थोरात साहेब देखील आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या शुभ असते आपण बॅटची ग्रीप जी आहे ती देण्यात येणार आहोत. एक वेगळं आपण बक्षीस या ठिकाणी देतोय. त्यानंतर सॉक्स जे आहेत आप
सुनील पाटील यांना मी विनंती करतो या सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सॉक्स देणार आहोत आणि आपल्या सरपंच मॅडमच्या शुभ हस्ते आपण एक पेन जो आहे